फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार प्रशांत काळे यांना देण्यात आले. या निवेदनात गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पीक वाया गेले, त्यामुळे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना नावाप्रमाणे क्षेत्रानुसार पीक कर्ज वाटप करण्याचे बँकांना आदेश द्यावेत. तालुक्यात नादुरुस्त रोहित्र ताबडतोब दुरुस्त करण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्यात यावे. औरंगाबाद जळगाव महामार्गावर ठेकेदारांच्या चुकांमुळे मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करावी. तालुक्यातील प्रत्येक गावात खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्यात यावेत अशा मागण्या काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आल्या. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुदाम मते, जिल्हा बँकेचे संचालक पुंडलिक जंगले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, वरुण पात्रीकर, बाबूराव डकले, अजिनाथ पायघवान, मुदस्सर पटेल, रज्जाक महमूद, इद्रिस पटेल, सदाशिव विटेकर, अंबादास गायके, पंढरीनाथ जाधव, मुकेश चव्हाण, आजीनाथ शेळके, कचरू मैन, सुभाष चव्हाण, गणेश पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.